लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आज मानवी साखळी आंदोलन आम्ही आज आपले लोकनेते आणि खासदार आपले दिबा पाटील यांचं विमानतळाला नाव देण्यात यावे असे आम्ही जाहीर करतो। आमच्या सर्व ग्रामस्थ आणि नागरिक ते प्रकल्पग्रस्तांसाठी झोपून आज शिडको भवनामध्ये ते आलेले आहेत आणि त्यांनी मोठं आंदोलन प्रकल्पग्रस्तांसाठी केलेलं आहे। त्यांचंच नाव फक्त आणि फक्त त्यांचंच नाव देण्यात यावं असं मी विनंती करते।